नाव द्यावं लागेल आज आपल्याला ऍप्लिकेशन्स वापर करावा लागेल की नाही ऍप्लिकेशन्स कोणाचं रे ऑफ डायमेन्शनल अनालिसिस ओके याचे ऍप्लिकेशन आपण बघूया आणि याच्यामध्ये आपण फर्स्ट ऍप्लिकेशन बघणार आहोत फर्स्ट ऍप्लिकेशन आणि ते फर्स्ट ऍप्लिकेशन असणार आहे टू फाइंड आउट द करेक्टनेस ऑफ फिजिकल क्वांटिटी एखादी फिजिकल क्वांटिटी ही करेक्ट असू शकेल का 100% सांगता येत नाही तो भाग वेगळा आहे पण फक्त गेस करू शकतो का आपण ओके ते आपल्याला शोधायचं असतं म्हणजे काय टू फाइंड आउट द करेक्टनेस ऑफ फिजिकल क्वांटिटी एखादी फिजिकल क्वांटिटी करेक्ट आहे का किंवा असू शकते का हे आपल्याला बघायचं आहे ओके तर मग आपण आता बघूया टू फाइंड द करेक्टनेस ऑफ फिजिकल क्वांटिटी एखादी फिजिकल क्वांटिटी करेक्ट आहे का आणि ते पण डायमेन्शनली बरं फक्त तर आता मी तुम्हाला एक इंटरेस्टिंग फॅक्ट सांगतो मग अकॉर्डिंग टू नोट्स आपण एक्झाम्पल घेण्याचा प्रयत्न करू पण त्याच्यासाठी एक एक्स्ट्रा एक्झाम्पल घेतो चलेगा ओके तू मुझे एक बात बताओ अभी यहां पे काइनेटिक एनर्जी ये क्या है और यहां पे मैंने लिखा हाफ एम वी स्क्वायर ठीक है इसको बोला मैंने एक नंबर और दूसरी जगह पे मैंने बोला काइनेटिक एनर्जी इज इक्वल टू एम वी स्क्वायर और इसको दो नंबर बोला मी काय करतोय ते नीट बघायचं नाहीतर याच्यात तर एखादा असं असेल ना अरे मावशी मला असली खूप लेकर आवडत बरं का हे बघा तुम्हाला क्रिएटिव्हिटी बघायची मुलींची ओके आमची साक्षी घरी येऊन कशासाठी आली माहिती तुम्हाला इकडे बघा इकडे हे बघा साक्षी काय करते तर होमवर्क साक्षीचं काय होमवर्क हे बघितलं आणि ती मध्ये काहीतरी करते आणि तिला सपोर्टिव्ह दोघे आहेत बर वा 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 ओके मग एक नंबरचं इक्वेशन आणि दोन नंबरचं याच्यात एक्झॅक्ट चेंज काय वाटतो तुमच्या अँगलने तुमच्या मीन्स बघ काय होऊ सकता उसमें डिफरन्स काय असतो मुझे भी पता है फर्स्ट वन करेक्ट है सेकंड वन रॉन्ग है ऐसा आप लोग बताने वाले हो ना ये नहीं चाहिए मुझे फर्स्ट वन करेक्ट सेकंड वन रॉन्ग ये तो सबको पता है कि ये बराबर है और ये गलत है ये छोड़ के आपको और क्या लगता है जी सगळा गावाला येतो तेच आम्हाला येत असेल तर आम्ही लय स्मार्ट आहेत का आउट ऑफ बॉक्स थिंकिंग लागेल ना थोडी तरी बरोबर आहे की नाही हा चला आमचा प्रश्न कळाला का तुम्हाला हे बरोबर हे चुकीचं पण आणखी काय वाटत तर माझ्या लक्षात येत कि इथं हाफ आहे इथं एक असेल ना अरे इथं काहीच लिहिलं नाही वन आहे ना हिडन 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 हे नाही तुझं पण बरोबर आहे चुकीचं नाही पण मी असं घेतलंय म्हणजे मी म्हटलं एक्स तर याचा अर्थ वन असतं ना हिडन हिडन वन होत आहे तो सबसे पहले मुझे बात बताओ यहां पे ये 1/2 और यहां पे 1 यानी 1/2 और 1 ये दोनों नंबर्स है ना दोनों के दोनों नंबर्स है ना तो कल ही हमने पढ़ा था डिफरेंट टाइप्स ऑफ फिजिकल क्वांटिटीज ये सर नो तो मुझे एक बात बताओ सबसे पहले यहां पे ये ओए बाबा और 1/2 ये दोनों के दोनों कॉन्स्टेंट है या वेरिएबल्स है कॉन्स्टेंट यांना डायमेंशन्स आहेत का नाही मग मी तर विचार फक्त डायमेन्शनचा करणार आहे मी कशाचा विचार करतो सध्या फक्त डायमेन्शन तर मला सांगा मग इथं अर्धा असला का इथे एक असला का यांना डायमेन्शन आहेत का नाही मग इथं पण मास आहे ना इथं पण आहे इथं वेलोसिटी इथं वेलोसिटी मग मला सांगा डायमेन्शनली दोन्हीच्या दोन्ही इक्वेशन सेम आहेत का वेगळे आहेत सेम आहेत पण तरी माहिती आहे तुम्हाला कि हा फॉर्म्युला बरोबर आहे ना हा
चुकीचं आहे. म्हणजे मी अगोदर तुम्हाला फक्त मर्यादा सांगितलेल्या आहे. म्हणजे विथ द हेल्प ऑफ डायमेन्शनल अनालिसिस आय एम गोइंग टू फाइंड आउट वेदर द गिवन इक्वेशन इज डायमेन्शनली करेक्ट ऑर नॉट. ते एक्झॅक्ट त्याचं फॉर्म्युला बरोबर आहे की नाही कळत नाही बरं का आपल्याला. फक्त काय कळू शकतो, त्यांचं रिलेशन फिजिक्सच्या अँगलने बरोबर आहे का नाही, एवढंच आपल्याला कळतं, बाकी काही कळत नसतं. लक्षात आलं का? आता हे एक एक्झाम्पल सांगितलं, आता दुसरं आणखी काहीतरी बघूया. आलं की लक्षात? आता फॉर एक्झाम्पल मी एक छोटस काम करतो, तुम्हाला एक छोट्या भाषेत सांगतो की बाबा समजा तुम्हाला झोका माहितीये का रे झोका? आता मला असं वाटतं झोक्याचे दिवस जवळ आलेत ना. पंचमी आली का ना गेली, झोका खेळायचं आपण जायचं वर का? ओके, तुम्हाला सांगा पंचमीला आपण झोका खेळतो, मग तो झोका माहितीये का तुम्हाला कसा असतो? हा आहे ही झाली फांदी, हा झाला तुमचा झोका. अरे नाला का मी असं उभा आहे, माझे दोन हात दिसणार का तिकडून, एकच दिसणार. समजणे वाल लोको तो ये समजो आप क्या है, ठीक आहे. हा मग हे याच्या पलीकडे दुसरी दोरी असणार आहे. आणि बरं तू दोन दोऱ्या म्हणला, मग ते इकडून पुढून बघितलं तर असं दिसलं असतं ना, मग ते लाकूड कुठं आहे? मग आमच्या वेळी ते लाकूडून झोका ड्रॉ करण्यामध्ये पाठवतो. हे का असे आते रे बारशी नाका. तर चलो मग आता हा झोका आम्ही इकडे देणार असा, झोका आमचा असा चाललाय, कळालं का? मग हा झोका एक तर पुढे जाणार नाहीतर मागे. आता पुढे जाताना तो थोडासा वरती सरकलेला असतो कारण दोरी तेवढीच असत. असो हे डिस्टन्स तुम्ही खूप थोडं समजा आणि मी स्ट्रेट दाखवलं. मग मला सांगा झोका पुढे आणि मागे होत असतो. मग एक राऊंड मारला म्हणजे एक राऊंड साठी कंडिशन काय असते? राऊंड याचा अर्थ काय होतो? राऊंड का मतलब क्या होता है? राऊंड का मतलब होता है कंप्लीट सायकल. क्या होतं? म्हणजे फिरून जिथून सुरुवात तिथंच परत, बरोबर आहे की नाही? राऊंड म्हणजे काय? जिथून सुरुवात तिथंच परत. मग आता इथं कुठंतरी झोकायची सुरुवात कुठून करणार? इथून करायची का? कुठूनही सांगा तुम्ही मला, कुठलाही पण इथून करायची का? हा मग मी याला म्हटलं स्टार्टिंग पॉइंट. मग झोका आमचा कुठे जाणार? पुढे जाणार, ए ला गेला, परत एस लाच येणार ना, परत मागे बी ला आला आणि परत यावं लागेल, बरोबर आहे की नाही? त्याला तुम्ही काय म्हणणार? एक राऊंड म्हणणार तुम्ही. राऊंडचा अर्थ कळाला? मग याला म्हणतात बघा राऊंड, कळालं तुम्हाला राऊंड, त्यालाच तुम्ही नाव दिलं सायकल, बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? सायकलचं अर्थ कळालं, एक पूर्ण गोष्ट होणे. ओके, मग इथं आम्हाला एक गोष्ट सांगितलेली असते बघा, ते सांगतात पिरियॉडिक टाइम. पिरियॉडिक टाइम याचा अर्थ असतो कुठलीही गोष्ट कंप्लीट होण्यासाठी लागणारा वेळ. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा आम्ही गेलो तुळजाभवानी स्टेडियमवरती, हा तिथला ट्रॅक आहे, मी ए पॉइंटला उभा आहे आणि मी एक राऊंड मारला पाच मिनिटांमध्ये. किती मिनिटांमध्ये? तर माझा पिरियॉडिक टाइम किती झाला? पाच मिनिट. पिरियॉडिक टाइमचा अर्थ काय झाला? द टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट वन सायकल, ऑर यू कॅन से वन राऊंड, ऑर यू कॅन से वन रोटेशन, ऑर यू कॅन से वन सायकल. हे सर एकच कॉन्सेप्ट असते, अर्थ वेगवेगळे असू शकतो. आम्हाला आमच्या भाषेमध्ये कळणं गरजेचं आहे, बरोबर आहे की नाही? मग आम्ही त्याला बदलूया दुसऱ्यांच्या भाषेमध्ये. मग इथं त्यांनी दिलं आपल्याला टू पाय बाय एल बाय जी. समजा त्यांनी आपल्याला एक असं रिलेशन सांगितलेलं आहे आणि ते सांगतात की हे रिलेशन चेक आहे, हे बरोबर आहे का किंवा हे बरोबर असू शकतं का हे तुम्ही चेक करा विथ द हेल्प ऑफ डायमेन्शनल अनालिसिस. काल खूप सोपं वाटत होत, आज काही लेकरांचे चेहरे असे गंभीर झाले. हाच नाही बाबे, आज काय बघ असं काय असं खूपच अवघड आहे वाटणं स्वाभाविक आहे, कारण आमच्या बऱ्याच लेकरांना हे यल कळालं नसतं. तर यल, यल फॉर व्हेरी गुड. मग लेंथ कोणाची असेल? तर झोका बांधताना जी दोरी वापरली त्या दोरीची लेंथ असेल. यस ऑर नो? मग तुम्ही म्हणा लेंथ ऑफ आणि मला सांगा रोप म्हणा स्ट्रिंग म्हणा आणि काहीच नाही आठवलं की तुम्हाला माहित आहे लेंथ. माझ्याकडून काय शिकलात मग तुम्ही? राजकारण आठवतं का? मला आणखी आठवतं बघा.
मग इथ इथ आपण असं म्हणूया लेंथ ऑफ सॉरी ए बाबा स्ट्रिंग और यू कॅन से रोप ठीक आहे रस्सीची झोका कशाचा म्हणतो नक्की ना हा ओके जी 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 स्मॉल जी ये तो आपको पता है ना अभी जी क्या होता है अरे स्मॉल जी हाँ मतलब एक्सेलरेशन किसकी वजह से मिलता है ड्यू टू वजह ड्यू टू हाँ एक्सेलरेशन ड्यू टू आता ग्रैविटी नहीं मला लिहायचं अवघड वाटेल तर ते काय म्हणतील बराबर आहे की नाही एक्सेलरेशन ड्यू टू अर्थ म्हणा किंवा एक्सेलरेशन ड्यू टू ग्रैविटी पण आम्हाला ग्रैविटी म्हणायची सवय लागलेली आहे आणि सवय मोडणं खूप अवघड असतं बरोबर आहे की नाही ओके हे लक्षात आलंय का मग बाळांनो आता हे म्हणतायत की बाबा हे बरोबर आहे का आता आम्हाला एवढं तरी कळालं की डायमेन्शनल अनालिसिसचा यूज करून आम्ही फक्त त्या दोन्ही डायमेन्शनली करेक्ट आहेत का बघू शकतो एक्झॅक्ट फॉर्म्युला करेक्ट आहे का नाही कधीच कळू शकत नाही त्यासाठी खूप सारे एक्सपेरिमेंट करावे लागतात आणि त्याचा डेटा कलेक्ट करावा लागतो तेव्हा कळत असतं ह्याला मर्यादा आहेत बरं का खूप साऱ्या नाही तर डायमेन्शनल सगळंच करत असतं तर सायंटिस्ट प्रयोग करत बसले असते का एवढं नेचरचं ऑब्झर्वेशन करत बसले असते का ऑब्व्हियसली नॉट बरोबर आहे का मग आपण एक छोटस काम करूया एक छोटस सगळ्यात अगोदर आता मला सांगा या इक्वेशन मध्ये हा दोन जो आहे दोन तो कॉन्स्टंट आहे का व्हेरिएबल माझ्याकडे दोन चॉकलेट आहे दोनच असतील दोन पेन झाले तीन असतील का दोनच ना दोनचा अर्थ फिक्स झालं ना बदलतं का परत मग कॉन्स्टंट का व्हेरिएबल तुम्हाला डोळे किती आहेत नक्की ना त्यात काय व्हेरिएशन आहे नाही ओके ओके आप मुझे एक बात बताओ ये भाई ये क्या है काय काय पाय तो पाय क्या होता है कॉन्स्टंट होता है व्हेरिएबल होता है पायची व्हॅल्यू फिक्स आहे का अरे काल भविष्यात सात होती आज भविष्यात आठ झाली नाही ना हेच विचारते मला सर ते भविष्यात सात कुठून आले कुठूनही येत आहे तेव्हा माहिती नव्हतं मग कवा माहिती झालं तुला तेव्हा माहिती नव्हतं ओके तू म्हणजे एक बात बताव ये और ये दोन की दोन कॉन्स्टंट है पक्का कॉन्स्टंट दूसरी बात दो दो ये जो कॉन्स्टंट है ये फंडामेंटल क्वांटिटीज के ऊपर डिपेंड है का दोन लिहायला फंडामेंटल लेंथ मास टाइम लागतं का नाही पाहायला लागतं का मग डायमेन्शनल अनालिसिस करताना या दोघांचा मी विचार करू का पक्का करणार नाही मग मी आता हाच फॉर्म्युला मी तुम्हाला जो दिलेला फॉर्म्युला तो मॅथमॅटिकली ऍक्च्युअल तो फॉर्म्युला आहे तो काय दिला त्यांनी तर पिरियॉडिक टाइम टी इज इक्वल टू टू पाय अंडर रूट लेंथ डिवाइड बाय जी पण मला डायमेन्शनली बघायचं आहे आणि याला डायमेन्शन नसतात मग मी त्याला घेऊ का हा डायमेन्शनली आणि व्हॅल्यू फाइंड आउट करताना घ्यावं लागेल ना नाही एखादा येणार हुशार तो म्हणणार एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर सर म्हणले होते पाय घेऊ नको चला आर स्क्वेअर पहिल्यांदा माझा क्लास मला बंद करावा लागेल बरोबर आहे की नाही म्हणजे कुठे घ्यायचं आणि कुठे नाही लक्षात आलं का मी व्हॅल्यू नाही शोधत मी डायमेन्शनली बघतोय चलो तू म्हणजे एक बात बताव पिरियॉडिक टाइम इज इक्वल टू अंडर रूट एल बाय जी मला व्हॅल्यू त्याची व्हॅल्यू फाइंड आउट नाही करायची मला फक्त काय बघायचं त्याच्या डायमेन्शन ज्याला डायमेन्शन नाही ते बाजूला काढलं ना तर आता एक मी थोडं स्लो होणार आहे बरं का स्लो 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 त्याचं कारण असं आहे की मला आलेले घाण अनुभव ह्याला काय म्हणायचं ठीक बर ठीक आहे ठीक ओके याचा अर्थ याला रूट म्हणायचं रेडिकल सिंबॉल म्हणायचं याला काय म्हणायचं रेडिकल हां तो इसको क्या बोलेंगे हम इसको मग इथं काहीच लिहिलं नाही म्हणजे किती असत वन टू असेल ना अरे वन असेल तर रूट असत का टू असेल ना थ्री असेल तर थर्ड रूट और यू कॅन से क्यूब रूट चार असेल तर फोर्थ रूट ना
इसको मैंने ऐसा बोल लिखा। चलो मुझे एक बात बताओ, फोर और सिक्सटीन बोट हम मैं महत है ना, मला माझ्या मुलांवर एवढा विश्वास आहे त्यामुळे आमचं करतो। फिजिक्स बंद झालं ना, आता आम्ही जाणार कितवीला, सहावीला, त्याची फीस एक्स्ट्रा देताय ना घरच्यांना विचार बरं एकदा, आता कितवीला जायचं, सहावीला। आणि मला माहिती फार तर फार तुमच्यातल्या एखाद्याला कोणाला तरी येत असतं बरं का, एखाद्याला फार तर फार, कारण मी इथं डिव्हिजन पण चेक केलं, तुमचा चेक केलं ना डिव्हिजन। चलो इसको बोला मैंने सिक्सटीन, चलो यहां पे लिखा एट और यहां पे लिखा फिर से 60। ओके हाँ, हे कसे येणार बाहेर, बाहेर काय येणार आहे, फोर फोर येणार कसं काय, तर मला असं वाटतं हे फोर इंटू फोर, मग दोघांच्या बदल्यात एकच घेतला ना, ऐसा होता ना। चलो तो यहां पे मुझे बात बताओ, टू इंटू टू इंटू टू, टू टू जा फोर टू जा, तो इसका मतलब ये तीन की तीन है ना, उसकी जगह पे एक लिया। चलो यहाँ पे मुझे बताओ, टू इंटू टू इंटू टू इंटू टू, टू 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 टू, ओके तुझं बरोबर आहे। हा मग बाहेर काय येणार, दोन येणार, फोर्थ रूट घेतलं ना मी। मग मला सांगा याचा अर्थ मी याला असं लिहू शकतो का, याला याला मी असं लिहिलं तर चालेल का, अंडर रूट सिक्सटीन को मैंने लिखा सिक्सटीन रेज टू वन बाय टू असंच असतं ना। मग क्यूब रूटला मी असं लिहिलं तर चालेल का, एट वन बाय थ्री, तो यहां पे क्या होगा सिक्सटीन रेज टू वन बाय फोर, असं असतं का नाही। लहानपणी होतं का, श्रेया आणखी विचार करते लहान कधी होते मी, तेव्हा होतं बाळ आहे, लक्षात आलं। मग आता मला सांगा इथपर्यंत ओके, बेस क्लिअर, ओके चलो बेस क्लिअर, तर आपण आता इथे येऊया। मग मी म्हटलं पिरियॉडिक टाइम इज इक्वल टू याला असं लिहिलं एल बाय जी आणि म्हटलं वन बाय टू, चालतं का नाही। हा किंवा तुम्हाला त्याच फॉर्मॅट मध्ये करायचं असेल तरी करू, काही विषय नाही, थांब रे बाबा थांब, असं करा किंवा त्याच्यावरतीच करायचं असेल तरी करा। चला आपण इथूनच सुरुवात करू, डबल काय ऍडिशन, मग पिरियॉडिक टाइम इज इक्वल टू अंडर रूट ला अंडर रूट लिहिलं। हा आता हे लेंथ 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 लिहिली बाबा लेंथ, बट जाऊ द्या नवीन कोण आहे का, हा चला लेंथ लिहूया आपण काय अडचण नाही। आणि खाली काय लिहिलं आता हे ऍक्सेलरेशन, आता ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असो ड्यू टू मी असो ऍक्सेलरेशनच आहे ना, हा मी फक्त त्याचे युनिटच बघणार ना। चल तो मुझे एक बात बताओ, ये दोनों में लेंथ फंडामेंटल है या एक्सेलरेशन फंडामेंटल है, तो चलो लेंथ को लेंथ लिखा। चलो लेंथ का यूनिट क्या होता है मीटर, आणि एक्सेलरेशन काय असेल, हा वेलोसिटी बाय टाइम। चलो मुझे एक बात बताओ, फंडा फंडा लेकिन वेलोसिटी फंडामेंटल है क्या, नहीं ना वेलोसिटी फंडामेंटल नहीं, मग मला वेलोसिटीला परत काय करावं लागेल, ओके चलो मीटर और वेलोसिटी की जगह क्या लिखा मैंने, हाँ डिस्प्लेसमेंट पर यूनिट टाइम और नीचे का टाइम, बाप रे हा तर गोंधळ दिसायला जास्त। हाँ चला आणखी इथे आलो, पिरियडिक टाइम टी इज इक्वल टू, चला आता याच्यामध्ये नीट करूया आता एकदाच, हे थांब रे बाबा, हा मग मला सांगा हे डिस्प्लेसमेंट पण मीटर मध्येच ना, तर चलो मीटर डिवाइड बाय मीटर, आता मला सांगा हे सेकंड खाली जाणार ना याला, म्हणजे सेकंड मीटर मीटर कॅन्सल, हा मग हे वरती जाणार ना आता सेकंड स्क्वेअर, बरोबर आहे का। मग आता तुम्ही मला सांगा मी असं लिहिलं हे हे हा सिम्बॉल म्हणजेच तुम्हाला माहित आहे वन बाय टू आणि हे सेकंड स्क्वेअर, हे काय होणार, मग मला सांगा याचा अर्थ इकडे इकडे टी रेस टू टाइम म्हणजे वन असणार आहे आणि सेकंड म्हणजे टी रेस टू वन, बरोबर आहे का, यस ऑर नो, म्हणजे दिलेला फॉर्म्युला डायमेन्शनच्या अँगलने बघायला गेलं तर करेक्ट आहे का, हा मग तिथं टू पाय आहे का फोर पाय आहे का पाय आहे का, काहीच नाही हे डायमेन्शन सांगू शकत, फक्त डायमेन्शनचा युज कशासाठी असतो, तर ते डायमेन्शनच्या अँगलने बरोबर आहे का नाही, तर ऍटलिस्ट एवढं तरी कळालं की हे काय कसे ना, हे ह्याचा तर विषयच नाही पण या सगळ्याचा मिनिंग टाइमच होणार ना रे, आणि या सगळ्याचा मिनिंग टाइमच होणार, यस ऑर नो। मग डाव्या बाजूला कुठली क्वांटिटी आहे टाइम, उजवीकडे कुठली आहे टाइम, म्हणजे फिजिक्सच्या अँगलने फिजिकल क्वांटिटीच्या अँगलने टाइम इज इक्वल टू, आता तो इक्वल आहे का नाही तो भाग नंतरचा,
पण टाइम इज इक्वल टू टाइम आणि एवढंच डायमेन्शनल अनालिसिस शिकवतो, लक्षात आलं आहे का? कळालं का? नक्की कळालं तुम्हाला? तुम्हीच मला सांगा हे सोपं आहे की अवघड आहे. आणि बाळांनो तुम्हाला विश्वास नाही बसायचा, कालही कालयोगाकडनं असं झालं की मी 12वीचा क्लास घेतला, क्लास घेतल्यानंतर 15 मिनिट वेळ होता, मग तेवढ्या वेळामध्ये जो टॉपिक झालाय त्याच्यावरती बघितलं तर 2019 नीटला एक स्ट्रॉंग क्वेश्चन विचारला होता तो घेतला. आजही तसंच झालं, एक टॉपिक घेतला त्या टॉपिकचे रिलेटेड 2019 एक क्वेश्चन विचारला होता नीटवरतीच तोही घेतला. ज्या वेळेस तुम्ही सीईटी नीट जेईचे प्रश्न सोडवायला लागता, स्पेशली नीट आणि जेईचे सोडवता तेव्हा सीईटीचे तुम्हाला जमायला लागतात, बरोबर आहे की? त्यामुळे एक लक्षात ठेवा की ज्या वेळेस आपण याच्यावरती प्रश्न सोडवायला चालू करू, आणि मी तुम्हाला याच्या म्हणजे डायमेन्शनल अनालिसिस शिकवताना सांगितलं हा पर्टिक्युलर टॉपिक, चॅप्टर नाही म्हणलं मी, हा पर्टिक्युलर टॉपिक तुम्हाला 2 वर्ष कंटिन्यू स्टडी करायचं, बरं? प्रत्येक वेळेस डायमेन्शन बघायचे, प्रत्येक. तुम्ही काल बघा परवा किंवा मागच्या 3 दिवसापूर्वी 12वीच्या मुलांना डायमेन्शनल अनालिसिस त्याच पर्टिक्युलर चॅप्टरमध्ये मी घेतलेलंच असतो. म्हणजे हा एवढा स्ट्रॉंग चॅप्टर आहे. आणि मग आता तुमच्या हे लक्षात आलं असेल की आम्ही काय शोधलं, तर हे आणि हे म्हणजे हे जे इक्वेशन दिलेलं आहे यांचं रिलेशन बरोबर आहे. इकडे हे टाइमच आहे, या सगळ्यांचा अर्थ सुद्धा काय झाला, टाइम. म्हणजे हे इक्वेशन बरोबर असू शकत, हे इक्वेशन बरोबर असू शकत. पण जर एखादं इक्वेशन डायमेन्शनलीच करेक्ट नसेल तर ते करेक्टच असणार नाही. फॉर एक्झाम्पल इकडे आता एक उदाहरण सांगतो, इकडे बघा. आता तुम्ही मला काय म्हटलं की कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू ½mv2, दुसरं काय बोललात mv2, आणि तिसरा बोललात mv, असं तुम्ही बोललात. आता मजा बघा, बेसिकली मला माहित आहे की इंजिनिअरिंगच्या सॉरी एनर्जीच्या डायमेन्शन काय आहेत मला बघावं लागेल एनर्जीच्या. मग मला हे माहित नव्हतं, मग मला कोणीतरी सांगितलं की लहानपणी सरांनी शिकवलेलं असतं एनर्जी म्हणजेच काय, द कॅपॅसिटी टू डू वर्क, येस ऑर नो? तो एनर्जी किसमें कन्वर्ट होते है, वर्क और वर्क, बराबर आहे की नाही? मग आपण ते गावठी भाषेत बोलतो, बर्फाचं पाण्याचा, एवढं सोपं ना? आपण कधीही बघणार आपल्याला ज्या भाषेत ज्या शब्दात कळतं त्याच्यावरती आपला जोर असला पाहिजे. मग आता इकडे बघा, मग आम्हाला माहित आहे वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू, काय होत आहे वर्क, काय होत आहे फोर्स इंटू, हा मग हे कधी सांगणार उद्या का? तर फोर्स काय होत आहे मास इंटू ऍक्सेलरेशन इंटू डिस्प्लेसमेंट, बरोबर आहे का रे? मग मला सांगा मास कशात घ्यायचं, किलोग्राम, ऍक्सेलरेशन मीटर पर, आणि डिस्प्लेसमेंट मीटर, तो LMT. लेंथ किती वेळा आहे? 2. मास, टाइम, -2, बरोबर आहे का? मग मला सांगा, मला याच्या डायमेन्शन माहित आहेत ना? हा, मग लेफ्ट हँड साइड किती आहे रे बाबा? तर मला कळालं LMT, लेंथ 2 - याच आहे ना रे? मग आता मला सांगा हे जर मी क्रॉस चेक केलं तर हे बरोबर येईल ना रे? हे पण बरोबरच येईल ना? पण हे बरोबर येईल का? कारण इकडे काय असणार, तर इकडे LMT, लेंथ किती वेळा आहे? 2 मास, 1 टाइम, -. पण इथं काय येईल रे बाळांनो? इकडे येणार किलोग्राम मीटर पर सेकंड, म्हणजे हे काय येणार LMT, लेंथ 1, मास 1, टाइम -1, बरोबर आहे का? मग हे बरोबर असणार, मग हे कन्फर्म आहे की जे डायमेन्शनली करेक्टच नाही तो फॉर्म्युला कधीच बरोबर असू शकत. तिकडे हाफ होईल, 2 होईल, 4 होईल ते नंतर बघू, पण सगळ्यात पहिला बेसिक क्रायटेरिया असतो तुम्ही कुठलाही फॉर्म्युला बनवताना तो डायमेन्शनली करेक्ट असला पाहिजे. एक साधं उदाहरण आता मी म्हटलं, आता एक जस्ट आपण एक एक्सपेरिमेंट करूया, ठीक आहे? तुम्ही तिघी प्लीज उठा, इना मिनाडी का उठा, ओके. आता बाकी सगळ्या वर्गाला एक टास्क आहे, एक छोटस काम आहे, ओके, ठीक आहे? आता तुम्ही काय करायचं बघा, याच्यामध्ये आमची ज्ञानेश्वरी आहे ना, ज्ञानेश्वरीच्या हाईटमध्ये, ज्ञानेश्वरीच्या हाईटमध्ये तुम्ही काय करायचं, तर साक्षीचं मास ऍड करायचं. ज्ञानेश्वरीच्या हाईटमध्ये साक्षीचं मास ऍड करायचंय, आणि पुन्हा त्या 2 क्वांटिटी तुम्ही गीताच्या वेट मध्ये ऍड करायचंय. तर असं जमल का? नाही ना? मग काय करावं लागेल?
तर एक तर तिघींचं वेट तर बघावं लागेल, तिघींची हाईट तर बघावं लागेल, किंवा तिघींचं मास तर बघावं लागेल. येस सर नो, म्हणजे फंडामेंटल गोष्टी कळतात का? जर तुम्हाला तुलनाच करायची तर तुलना कशाची असली पाहिजे? सेम टाईपची. येस सर नो, लक्षात आलं का? कळतंय का? ठीक आहे, प्लीज बस. बाळांनो एक तुम्हाला खरी खरी फॅक्ट सांगतो, मी प्रत्येक बॅचला किमान चार वेळा सांगितलं असेल, जेवढी लोक जास्त शिकतात ना तेवढं ते तुम्हाला अवघड प्रश्नच विचारत नाही, सगळ्यात सोपे आणि फंडामेंटल क्वेश्चन विचारतात. मी युट्यूबवरती म्हणजे ऑन कॅमेरा बोलतोय, म्हणजे किती खरं तुम्ही समजून घेऊ शकता. ही गोष्ट आहे 2012 ची. कितीची आहे? 2012 ची. माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं, मला जॉब भेटला, बेंगलोरला जॉईन झालो मी. आणि जॉईन झाल्यानंतर फार तर फार एक 2 महिने झाले असतील काहीतरी. आणि मग 2 महिन्यानंतर माझी आणि कंपनीचे जे आमचे सीईओ होते आशिष अग्रवाल सर, त्यांची भेट झाली. ते युएस सिटीजन असल्यामुळे तिकडूनच कंपनी रन करतात. आणि मग ते आले, आल्यानंतर मी त्यांच्यासाठी नवीन होतो. मग ते आमच्या डिपार्टमेंटला आले. आता कंपनीचं मालक आला म्हणल्यानंतर तुम्ही समजू शकता, आम्ही सगळे थांबलो असं पुढे समोर. मग सर आलेत, मग बाकीच्या जुन्यांची त्यांची ओळख होती, माझी नव्हती. मग ते जुन्यांना म्हणले हा तुम्ही करा तुमची कामं. मग मला बोलवलं समोर, गप्पा मारले, नाव गाव हे ते. आणि मग सहज बोलता बोलता त्यांनी, त्यांना असं वाटलं असेल की बघूयात थोडस विचारून तरी समोरच्या माणसाला. मग त्यांनी मला सहज प्रश्न विचारला, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन, तुम्हाला आहे सगळं 12वीला, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन इंडक्टर कॅपॅसिटर अँड रेजिस्टर? आपल्याला तर येत आहे. आणि आपला ऍटिट्यूड काय? आपल्याला येत नाही ते आपण सांगतोय. आता तर जॉब भेटलाय, मग डिफरन्स होता. मी डिफरन्स सांगितला, डिफरन्स सांगितल्यानंतर तो एवढा ग्रेट टॅलेंटेड माणूस, इतका प्रचंड ज्ञानी माणूस की त्यांच्या फील्डमधल्या जगातल्या टॉप 10 माणसं जर कम्पॅरिझन केलं तर तो पहिल्या 10 मध्ये, इतका तो ज्ञानी माणूस. आणि तो मला काय सांगतोय की म्हणूनच तू कम्पॅरिझन केलंस, तुला माहित आहे का तू ते कसं कम्पेअर केलंस? मी शांतच, कारण एकतर एवढ्या मोठ्या कंपनीचं मालक बोलतो म्हणल्यानंतर आपण तिथंच गायब असतो अर्ध. आणि मग त्यांनी सांगायला चालू केलं, मला म्हणले तू तिघांचं कम्पॅरिझन केलंस? म्हणलं हो. तू कम्पेअर केलंस तो फरक पण ओके आहे, तो काय विषय नाही, पण तू क्वांटिटी प्रॉपर केलं नाही तरी मला कळलं ना, कारण मी सहज बोलून गेलो नाही, मी तेवढं कॉन्सन्ट्रेट केलं नाही, मी काय बोलू. ते म्हणले हे बघ. मग त्यांनी मला एक छोटीशी गोष्ट सांगितली. मग काय म्हणतात ते, एक छोटस हे असं ना, एक पेज घेतलं, पेन घेतलं आणि म्हटले, त्याने असं केलं, ए बी सी म्हणजे इंडक्टर कॅपॅसिटर रेजिस्टर काहीतरी पकड म्हटले. आता हे 3 तुमच्यासाठी कोण आहेत? माणसं. तू काय बोलतोय? तर याने ब्ल्यू कलरची हॅट टोपी घातलेली आहे, याने येलो कलरचा शर्ट घातलेला आहे, आणि याने ब्लॅक कलरची पॅन्ट घातलेली आहे. म्हणजे तुलना टोपी सोबत केली का? शर्ट सोबत केली का? पॅन्ट सोबत केली का? नाही ना, हे स्वतः माझ्यासोबत घडलं. आपल्याला वाटतं समोरचा माणूस इतका कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन टाकेल, नाही बाळांनो. जेवढे जास्त शिकता तेवढं फक्त आणि फक्त मूलभूत ज्ञान चेक केलं जातं तुमचं. तुम्ही बघा नेटमध्ये NJEE मध्ये क्वेश्चन कसले असतात, फापट पसारा कुठलाच नाही, सुंदर साधा सोपा प्रश्न असतो. आणि म्हणून तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की आमचं पहिलं काय काम होतं, तर पहिलं आम्ही बघत होतो की दिलेलं इक्वेशन हे डायमेन्शनली करेक्ट आहे का. लक्षात आलं आहे का? समजले बाळांना हे सगळं? नक्की. ओके, आलं लक्षात? समजलं सगळ्यांना? ओके, असले काही प्रश्न असतात का रे? ते कुठल्या भाषेत बोलले ते महत्वाचं आहे का? अरे पिल्लू, US मध्ये राहिले म्हणून काय झालं? ते घरात हिंदीत बोलत असतात कॉन्फरन्स. आता आपण पण जस गरज आहे तेव्हाच इंग्लिश बोलतो ना, गरज आहे तेव्हाच हिंदी बोलतो. कुठला प्रश्न विचारतो रे तो? हा ठीक आहे असं. ओके चालतंय. मग मला सांगा याचा अर्थ पहिला यूज करायला का डायमेन्शनल अनालिसिस? दोन क्वांटिटीचं कम्पॅरिझन केलं जातं, ते पण फक्त आणि फक्त डायमेन्शनली. लक्षात आलं का? फक्त डायमेन्शनचा विचार करू. समजते? नक्की. मग जर एवढा विचार म्हणजे एवढा हा जर पॉईंट तुमच्या लक्षात आला असेल तर आपण आज लगेच दुसरं आपण बघायचं. मी कालच म्हटलं होतं तुम्हाला, काल लवकर सोडलं,
आज 5-10 मिनिट उशिरा मात्र. नेक्स्ट आपण बघणार आहोत ऍप्लिकेशन दुसरं बघायचं. चालतंय ताट बसा बरं. चला आणि हो नोट्स ह्या सगळ्या तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये घरी गेलंच घेताय का? अरे जे होतंय हे तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप वरती मिळते ना पीडीएफ फॉर्मॅट मध्ये, मग तुम्ही लिहिताय का ते सोडताय तसंच. आणि याला पण एक ठराविक वेळ असतो, हे जर तुम्ही 6 महिन्यांनी 2 महिन्यांनी म्हणाल तर मिळेल का तुम्हाला? हा म्हणजे तुमच्या लक्षात यायला पाहिजे इथं वेळ वाचलाय लिखाणकामाचा, तो घरी गेल्यानंतर तुम्ही करावं लागेल बरं का? नंतर आपलं तुम्ही निवांत काय सरच्या लेक्चरला जाऊन बसायचं फक्त, ना लिहायचंय ना काय. गेल्याबरोबर तुम्ही बघायला पाहिजे ना बाबा आता काय झालं. आणि नोट्स त्यात तुमच्या पीडीएफ मधल्या ज्या नोट्स आहेत ते तुमच्या नोटबुक मध्ये असायला पाहिजेत की नाही? मी क्रॉस चेक करणार आहे बरं का, हे सगळं क्रॉस चेक करणार आहे. त्यामुळं सुरुवातीला मी तुमचा लाड करतो. नवीन आहात तुम्ही पाहुण्यात माझ्यासाठी, पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी, पहिल्या दिवशी आला द्यायला पाहुणा मी माय ना, मी म्हटलं ना तुम्हाला त्याच्याकडं त्याच्या जवळ जाऊन पाहुण्याला जवळ जाऊन मी चहा देतो. पण तिसऱ्या दिवशी ना आमचा पाहुणाच भांडी असं बसलेला असतो. हा फॅक्ट आहे, तुम्हीच विचार करा. तुमच्या घरी पाहुणे आल्यानंतर 8 दिवस राहिले ना, 8व्या दिवशी पहिल्या दिवसासारखा रुपा बसतो का? करायची आता सुरुवात. चलो अब सेकंड ऍप्लिकेशन देखते है, टू कन्वर्ट. टू कन्वर्ट वन सिस्टम ऑफ युनिट इनटू अनदर. सगळ्यात अगोदर इकडे मला सांग, आपण एक एक्झाम्पल घेऊ. फॉर एक्झाम्पल एनर्जी, काय घेऊ आपण? एनर्जी. आता एनर्जी सगळ्यांना माहिती ना, मग मी जर छोटा प्रश्न विचारला की एनर्जीचं युनिट काय असतं, ए पिल्लू ते बंद आहे मला चिडचिड न करायला अजून काय हे चाललंय ते बघतोय. पुन्हा हे विचारलं की ते कशासाठी हे सगळं, आपण आयुष्य ठरवलंयच का की आपण कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही? चालू काय तू बघतो डायमेन्शन्स पाठ करतो काय ते सगळं? आणि आता जर आपण आपल्याला शिस्त नाही लावली अवघड होणार आहे सगळं. एनर्जी, एनर्जी कशात मोजतात रे? जूल मध्ये. का कशात मोजायची? जूल मध्ये. आता एनर्जीचं जूल हे युनिट जे आहे ते एसआय आहे ना, एसआय आहे ना. मग एसआय मध्ये बघा आता फॅक्ट काय आहे की एनर्जीचं एसआय युनिट जूल आहे. काय आहे? जूल. आणि हे युनिट बऱ्यापैकी मोठं युनिट आहे. कसलं आहे म्हटलं? मोठं युनिट. पण तुम्ही सीजीएस मध्ये गेलात तर एनर्जीचं युनिट असतं अर. काय असतं? ई आर जी. काय असतं हे? अर. आता साधी सोपी गोष्ट आहे, मला सांगा. मी म्हटलं 1 किलोग्रॅम इज इक्वल टू डॅश 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 ग्रॅम. मग मला सांगा रे 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम. तुम्हाला रिलेशन माहित आहे का नाही? आहे. मी म्हटलं 1 मीटर इज इक्वल टू 100 बरोबर आहे का? 1 मीटर म्हणजे. मग हे सगळं आम्ही लक्षातच ठेवणार का, पाठच करणार तर? नाही ना. डायमेन्शनल अनालिसिस म्हणतो मी आहे ना, ते म्हणतो मी जिवंत आहे, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही फक्त कॉमन सेन्स जिवंत ठेवा, प्रामाणिकपणे लक्ष द्या. तुम्हाला ते पाठ करायची गरज लागणार, तुम्हाला ऑटोमॅटिकली जमेल असं कोण बोलतं? डायमेन्शनल अनालिसिस. मग आता इकडे मजा बघा एकदम व्यवस्थितपणे. इकडे सगळ्यात पहिलं छोटंसं काम करायचं आपण. आता मला फक्त एक सांगा, 1 किलोग्रॅम इज इक्वल टू. आपल्याला तर कळतं चांगलंच, मी सुरुवातीपासून एक कॉन्सेप्ट तुम्हाला शिकवलेले आहे. हे असं एन यू 1 इज इक्वल टू एन टू यू 2. काय आहे बरं हे? समोर आहे ना रे पिंटा, ते सांगायचं खाली काय? अरे बाबा, किलोग्राम मध्ये आणि ग्रॅम. किलोग्राम काय आहे? युनिट आहे. ग्रॅम काय आहे? युनिट आहे. हा मग मला सांगा, किलोग्राम आणि ग्रॅम मध्ये मोठं कोण? किलोग्राम. मग 1 किलोग्राम आणि ग्रॅम. मग मला सांगा, इकडे हा नंबर आहे, हा नंबर आहे, हे युनिट आहे. मग युनिट मोठं झालं की नंबर, आणि युनिट छोटं झालं की नंबर? सेम. समजा मी म्हटलं हे युनिट मोठं आहे तर हा नंबर मोठा असेल ना? अरे ये सर नो. एक डझन
क्वांटिटी ना रे बरोबर आहे की नाही। चला एवढं तर लॉजिक आहे आपल्याकडे, एवढं कॉमन सेन्स घेऊन आलात माझ्यासोबत। नक्की नक्की इकडं सगळे सोबत आहेत। चलो आता सेम याचा आपण याचा 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 विचार करूया। थांब 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 थांब, अरे ह्याला पण हा बघा जादू कसली माझ्याकडे माहिती होत कधी कधी ते बंद चालू करून बंद करून चालू केलं ना की होत हँग होणं म्हणतात का त्याला। ठीक आहे गणेश ओके ना, बंद करून चालू करू का तुला मी? ओके मग मला सांगा, मी म्हटलं 1 जूल इज इक्वल टू, मला माहित नाही रे ते किती आहे म्हणून, बरोबर आहे का? 1 जूल म्हणजे किती आहे रे तुम्हाला माहित आहे का? मग मला कसं माहिती? तुम्हालाच माहित नाही, मला येईल का? कारण तुम्ही मला शिकवलेलं नाही, बरोबर आहे ना? तुम्हाला माहित नाही, मला माहित नाही। मग आता आम्ही शिकायचंय की 1 जूल आणि अर्ग मध्ये रिलेशन काय, बरोबर आहे? मग हे कसं शोधायचं, बरोबर आहे ना? मग हे लक्षात ठेवायचं का? बिलकुल नाही। आपली हेल्प कोण करणार? डायमेन्शनल अनालिसिस। आणि फिजिक्स कसं असतं बघा, फिजिक्स प्रत्येक गोष्ट समजून सांगत असतं, ह्याला हे ह्याला हे जोडून एकदम रिलेशन स्ट्रॉंग। आता इकडे मजा बघा, हे जूल असो किंवा अर्ग असो युनिट कशाचं आहे? एनर्जीचं ना, म्हणजे मला अगोदर एनर्जी समजली पाहिजे। चला आम्ही होमवर्क करायला चालू केलं, म्हटलं सिन्स एनर्जी कुठली एनर्जी घेऊ तर घेतो कायनेटिक एनर्जी, चालतं का? ते सोपं जातं, mv². मग मला सांगा एम म्हणजे मीटर का रे? किलोग्राम मीटर स्क्वेअर सेकंड स्क्वेअर डायरेक्टली घेऊ ना, मीटर पर सेकंड त्याचा स्क्वेअर, मग ह्याचा पण त्याचा पण असलं करायची वेळ आहे का? आता नाही। मग याच्या डायमेन्शन काय होतील रे बळांनो? तर l^2 m^1 मास एक वेळाच आहे ना, आणि t^2। चलो मग आता आमचा साधा प्रश्न आहे, याच्या डायमेन्शन आणि याच्या डायमेन्शन सेम क्वांटिटी असल्यामुळे सेम असणार का वेगळे असणार? पक्का पक्का। तर चलो आता हे इकडं आणि हे असं, म्हणजे ही राईट हँड साइड लेफ्टला आणि लेफ्ट इकडे लिहिले तर चालतं का रे बळ? मला वाटतं चुकतंय का की मी म्हणलं a इज इक्वल टू बी आणि नाही ना बी इज इक्वल टू ए आणि म्हणलं हे चुकलं, असं असतं का रे? पिंट्या म्हणजेच आणि चिंट्या म्हणजेच तुला घरी काय म्हणतात? अरे आदित्य तुझ उर्फ असेल ना काहीतरी लग्नात, आदित्य उर्फ काहीतरी लिहावं लागेल ना। तुझ काय रे? शयू का? आय सी यू। चलो मग मला एक सांगा रे, मला जे सोपं वाटतं ते करू का मी? ओके चलो। तर आमचा शैलेश ज्या पद्धतीने बोलला अगदी तसं, शैलेश म्हणजेच ब्रह्मा, ब्रह्मा म्हणजेच। तर चलो मग इकडे याला लिहिलं एक्स अर्ग म्हणजेच एक्स ची फक्त किंमत काढायची म्हणून याला इकडे घेतलं 1 जूल केलं, चालतं का? ओके मग आता मजा बघा, साधी सोपी गोष्ट आहे, एक्स ला मी ठेवलं इकडे, आता मला सांगा याच्या डायमेन्शन l m t आणि इकडे 1 लिहिलं आणि जूलच्या पण डायमेन्शन l m t अशा दाखवलं, लेंथ किती वेळा आहे? 2 वेळा, मास किती वेळा आहे? 1 वेळा, लिहिलं नसलं तरी चालतं, आणि टाइम -2 -2 बरोबर आहे का? इथपर्यंत सगळ्या गावाला कळलेलं आहे का? हो गावाले कळलं सगळ्यांना नक्की। ओके आज आपली भेट नाही झाली, बरं झालं, काल खूप त्रास झाला मला। Therefore, मला सांगा तर मी एक शोधायचंय ना, शोधायचंय काय? 1 किलो म्हणजे किती म्हणल्यासारखंच ना, तसं 1 जूल म्हणजे किती, एक्स म्हणजे आम्ही शब्द वापरला किती म्हणून, चालत का? म्हणजे आम्हाला माहिती नाही, कळलं का? नक्की ओके मग आता मला सांगा इकडे सगळ्यात पहिली गोष्ट, मी काल हेही शिकवलं होतं तुम्हाला, नंबर आणि जूल किंवा नंबर आणि युनिट याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन बेसिक आठवते लेक्चर? मग आता हे मल्टिप्लिकेशन वाला इकडे मल्टिप्लिकेशनच येणार ना, एवढं कळतंय का? असं 5 वेळेला शिकवलं जात ना, इकडे गुणाकार तर तिकडे गेलं की नक्की ना। ओके नाहीतर मला विनाकारण कार होईल मग। चलो उपर l m t
और नीचे भी एल एम टी। मत कहीं लोग कन्फ्यूज होते हैं सर असल क्या हो वर यूनिट सिस्टम वेगे खाल यूनिट सिस्टम वेगे तो नीट लिहा बर नो प्रॉब्लम। मग जूल वाला वन 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 जूल वाला कुठे आहे बाबा इकडच्या बाजूला वन 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 आणि हा टू 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 वेगळे आहेत ना दोन वेगळ्या सिस्टम मधले। हा इथपर्यंत ओके आहे का? नक्की साक्षी लक्ष नाही बरं बळा खरंच लक्ष नाही आणि मी हे शेवटची वर्णन देतो त्याचं कारण काय माहिती का हा सगळ्यात पहिला गैरसमज काढावा इथला बसलेला। आता इथं बघताय ना काही लेकरं नाहीत हा म्हणलं सर त्यांना तिचीच नाही करायचं मी काय बोललो बरं तुमच्यातलं कधी कोणाला करायचं नाही बोललो कधीच नाही। तुम्ही माझ्याकडे क्लासला बसावं म्हणून लाडीगोडी नसतं बघलो मी खूप खरा माणूस आहे याच्यानंतर जर परत मला दिसलात ना तर डायरेक्ट जिजाऊमधून घरी मग तिकडे दुसरीकडे क्लास लावायचं बरं का सिरियसली परत तोंड सुद्धा दाखवायचं नाही आणि हुंडा देणारा आणि घेणारा दोघे पण गुन्हेगार तसं तुमच्यासोबत नाटक करणारे सुद्धा दुसरीकडून मुलगी दिसली आणि काही वेळा मुलींचा हा गैरसमज असतो की जनरली मेल टीचर हा तुमच्या तुमच्यासोबत म्हणजे थोडासा सॉल्व करणार दाखवेल म्हणून मी नाही मी थोडा बधीर आहे आलं लक्षात त्यामुळे याच्यानंतर असं कधीच दिसणार नाही। क्लासचं नाव माझ्या जिजाऊ आहे हा आणि जिजाऊच्या 1% जरी बनायचा कुठल्याही लेडीजने प्रयत्न केला ना तर आयुष्याचं सार्थक होईल। इथला आयरा गैरा क्लासचं नाव नाही ठेवलेलं मी तुम्हाला एन्जॉय करायचं मी आल्यानंतर पहिले 5 मिनिटं तुमच्यासोबत दिघाणा घालतो का नाही इमानदारीने सांगायचं आल्यानंतर पहिल्यांदा 5 मिनिटं जो काय असेल काय असेल कविता काय तुमच्यासोबत गप्पा टप्पा असते कारण तो आपला वेळ असतो पुन्हा आपला वेळ संपून कोणाचा वेळ चालू होतो ना तिथं तुमचं काय चालतं ना माझं काय चालतं हा आणि मग जर उलट हे मला सोपं आहे ना एक काम करा तुम्ही सगळे म्हणा की सर आम्ही तुम्हाला फीस देतो आम्ही तुमच्या इथे येतो तुम्ही शिकवू नका आमच्यासोबत धिंगाणा करा अरे वा सगळ्यात भारी ना मी एका अपायावर नाही एका करंगळीवर तयार आहे बरोबर आहे का नाही पण हे काय नाही मग अशी तिच्या केसांसोबत काहीतरी प्रॉब्लेम झाला कोणी केला माहित नाही आता हिच्या केसांसोबत प्रॉब्लेम झाला केस कोणी द्रवडली होती का नव्हती इंजिनिअरिंग बॅक बेंचवर बसून केले तुमच्यासारखे ना ह्या नाही ह्याच्या आतमध्ये पॉकेट असतो आलं का लक्ष हां तुम्ही आज चिडलोय म्हणून उद्या तुम्ही जरी म्हणलं पप्पांना मला क्लास आवडत नाही जाऊ सोडायचा बिंदा सोडा ऑन कॅमेरा सांगतो लिहून देतो 31 मे 2015 जेव्हा जॉब सोडला तेव्हा 42,800 रुपये इन हँड सॅलरी होती तेव्हा त्याच्यामुळे तुमच्यासारखे 2-4 आयरेगरे आले गेले फरक पडत नाही लक्षात आलं का गुणवत्ता म्हणजे गुणवत्ताच हा माझी चेष्टा करा म्हटलं ना मी तुम्हाला काय करायचं ते करा फिजिक्सची बिलकुल करायची नाही जे सगळ्यात ज्ञानी तुम्हाला एक्सपर्ट वाटतात ना कुठेही भारताच्या कानाकोपऱ्यात गेलेले मग त्यांचं पीसीएम असो किंवा पीसीबी असो पी म्हणलं ना पी की त्यांचं पीपी होतं बरं का हे माहित आहे ना सगळ्यांना त्यामुळं रिस्पेक्ट त्याला द्यायची मला नाही कोणाला द्यायची त्यामुळे परत जर ह्या गोष्टी मला दिसल्या आणि तुम्ही किती स्मार्ट आहात ते पहिल्या 5 मिनिटात मला दाखवणार की सर मला एखादी शेरोशायरी येते एखादी पोईम येते एखादं चारोळी येते एखादं ड्रॉइंग येतं पुढं बोलून काहीतरी हे पहिल्या 5 मिनिटात ओके काय अडचण नाही कारण मी तसला बदरी टीचरच नाही आलो काहीतरी घेत बसलो नाही ना मी अगोदर तुमची मानसिकता करतो पण याचा अर्थ फार तुम्ही मला पोपट किंवा एखादा जोकर समजायला लागला तर अरे ते तुम्ही बबन बघितलं का बबन पिक्चर बबन आलतं ना मध्ये बबनचं शूटिंग झालेलं आहे कुठं श्रीगोंद्यामध्ये इथं हे बघतोय हे तिथं बघा महाराजा कॉलेज आहे श्रीगोंद्यामध्ये 2016 तिथं 350 मुलांना लेक्चर दिलं होतं 350 मुलांना जवळपास 3 ते 3.5 तास तिथले टीचर परेशान होते की एवढी मुलं शांत बसलत कशा माझं एकच तत्व आहे की मला कोण घाबरणार नाही नक्कीच पण मी शिकवलेलं कळत असेल तर समोरचा गप्प बसेल ना आणि मी शिकवलेलं कळत नाही तर तो ऑटोमॅटिकली चुळबुळ करणारच आहे ना मग मी शिकवलेलं कळतो तो गप्प बसतोय ज्याला कळत नाही ते घरी जाईल ना निघून तो चुळबुळ कशाला करायची त्यामुळे परत परत सूचना नक्कीच नसतील ओके
कारण एवढं मोठं इन्स्टिट्यूट चालवायचं म्हटल्यानंतर असं आयरे गैरे राहून त्याचं बिलकुल जमायचं नाही. चला मग ही वेगळी सिस्टम आणि ही वेगळी सिस्टम आहे ना. सिस्टम रे दादा युनिट, अरे फिजिकल क्वांटिटी सेम, पण एक एस आहे तर दुसरी सी जी एस आहे ना. यस आर नो? हा मला आता सांगायला थोडस छोट करूया. आता छोट करायची भीती वाटायलेली, काल असं केल्यानंतर ते काय झालं होतं, हँग झालं होतं अगदी असंच. हा चला मग आता मला सांगा याच्यामध्ये लेंथ, लेंथ किती वेळा सोन्यांनो? दोन वेळा. मास हे मायनस टू, दोन एक मायनस टू, चालेल ना. मग ह्या एस आय मध्ये लेंथ युनिट काय असतं? असं तत्म मग अरे मीटर ना. तर मग वरती याच्यामध्ये मी असं बोललो तर चालेल का? मीटर स्क्वेअर. हा किलोग्राम एकदाच येणार आहे. हा चला आपण आपल्या स्टाईल ना करू. आणि सेकंड रेस टू मायनस टू. आता खाली लेंथचं युनिट काय असतं? सेंटीमीटर. व्हेरी गुड बळ. सेंटीमीटरचा स्क्वेअर पुन्हा ग्राम. आणि त्याच्यानंतर पहिलं काय करावं? मग पहिलं काम, मला अनवॉन्टेड कचरा नको इथं. हे पहिलं सोपं सांग रे दादा. हा सोपं सांग ना, हे अवघडातच जात नेहमी. सोपं झालं ना. चला एक्स कडे चाललो आम्ही हळूहळू हळूहळू. आणि ऑब्व्हियसली एक्स म्हणजे एक नंबर आहे ना. जसं की एक किलोग्राम म्हणजे किती ग्राम? हजार. तसं ना, एक क्विंटल म्हणजे किती किलोग्राम? शंभर. एक टन म्हणजे किती किलो? हजार. एक डझन म्हणजे बारा. हे फक्त कंपॅरिझन म्हणजे नंबर्स असत. चलो मग आता इकडे पुढे आलो. नको आता नेक्स्ट पेज वरती जाऊ, मला भीती वाटायली कालच्या सारखी. हे एम रेस टू हे लक्षात आलं ना. नेक्स्ट पेज वरती जाऊया. देअर फॉर एक्स इज इक्वल टू एम स्क्वेअर बाय सेंटीमीटरचा स्क्वेअर इन टू किलोग्राम डिवाइड बाय ग्राम. चलेगा क्या? हा मला पहिलं काम सांगायचं. स्क्वेअर स्क्वेअर कॉमन आहे, वर डोक ठीक आहे. मग इथं मीटर केलं आणि इथं सेंटीमीटर केलं, दोघांना कॉमन दिला तर चलत का केलं? तर तुमच्या ते लक्षात आलं नसतं म्हणून केलं. आणि मग इकडे किलोग्राम डिवाइड बाय ग्राम. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, युनिट सिस्टम वेगळे आहे ना, त्यांना सेम करावं लागेल ना. मग मोठ्याचं छोटं करायला तुम्ही एक्सपर्ट आहात, पण छोट्याचं मोठं करा म्हणलं की तुम्ही डिव्हिजनला घाबरता. मला माहिती आहे, मी कन्वर्जन मध्ये चेक केलंय. मग मला सांग हे सगळ्यात सोपं, मग मीटरचं सेंटीमीटर करायला सोपं आहे ना. सेंटीमीटरचं मीटर करण्यापेक्षा हा चलो वन मीटर कितना होत आहे, चलेगा चलेगा. एक मीटर म्हणजे बरोबर आहे त्याचं, 10^2 म्हणजे किती? तू घेऊ हा शंभर सेंटीमीटर. आणि खाली कोण आहे? सेंटीमीटर. त्याचा कोण आहे? स्क्वेअर. हा वन किलोग्राम 1000 ग्रॅम डिवाइड बाय ग्रॅम. आता मी काय करणार? बरोबर आहे ना. तुम्ही म्हणाल सर काय कळू ना कळू, आम्हाला ते कट करायचं तेवढे येते दादा. काही नाही तेवढंच आम्हाला येतं. मग आता मला सांगा इकडे, देअर फॉर एक्स इज इक्वल टू 100/1 म्हणजेच 100 ना, त्याचा स्क्वेअर. आणि हे राहिलं 1000. मग मला सांगा 100 म्हणजे 10^2 त्याचा स्क्वेअर. आणि हे 1000 म्हणजे 10^3 म्हणजे हे 10^4 इंटू 10^2 म्हणजे 10^12 आणणार आहे. लॉग मध्ये हे चेक केलं ना, बेस जेव्हा सेम असतात आणि मल्टिप्लिकेशन असतं तेव्हा पॉवरचं काय होतं? मग एवढा वेळ लागतो का? 10^4 इसका मतलब 1 जूल इज इक्वल टू एक्स आर लिखा था ना हमने, तो एक्स की वैल्यू कितने आ गई? 10^7. आता मला हा प्रश्न पडलाय कि 10^7 म्हणजे किती असत? 10^5 किती असत? 1 लाख. मग 7 किती असेल? मग याचा अर्थ अर्थच्या कंपॅरिझन मध्ये जूल किती मोठं आहे? 1 कोटी पटींनी. लक्षात आलं का? कळलं का? मग कंपॅरिझन युनिटच तुम्ही केलं. मला सांगा तुम्हाला यासाठी फक्त आणि फक्त एनर्जीची कॉन्सेप्टच लागली ना, म्हणजे तुमची सगळी हेल्प कोणी केली? डायमेन्शन केले ना. येस सर नो? मग जर एकदा तुम्ही शिकला
एकदा ते पण मनापासून एक एवढी छोटीशी घुसपाट करावी लागते का बघा. आणि म्हणून बाळांनो इतक्या चांगल्या पद्धतीने, आणि एक मी नेहमी तुम्हाला सांगतो की जेव्हा तुम्ही येता माझ्याकडे म्हणता नीट द्यायचे आणि डॉक्टर व्हायचे, नाही आपण काय म्हणतो चांगला डॉक्टर व्हायचं. आणि चांगलं म्हणजे काय तर कुठल्याही विषयाचं सखोल ज्ञान जेव्हा तुम्ही घ्याल. एखादा शेतकरी आहे आणि त्याला जर त्याच्या विषयाचं सखोल ज्ञान आहे तर तो चांगली शेती करणार का नाही म्हणून. मग सेम आपल्या बाबतीत पण तेच आहे ना. तुम्हाला काय वाटतं ही माझी शेती आहे, तुम्ही माझं पीक आहात, मला तुमच्याबद्दलच माहीत नाही. मला माहित आहे की भेंडीवरती रोग कुठला पडू शकतो, वांग्यावरती कुठला पडू शकतो, तर मिरचीवरती काय असतो. सेम तोच पॅरामीटर आहे. तुम्ही सगळे युनिक आहात, मला माहित आहे गीतावरती रोग कुठला आहे तर साक्षीवरती रोग कुठला आहे, मला चांगलं माहित आहे. कुणाकडे किती लक्ष द्यायचं हे मला चांगलं.